धुळे शहराच्या वैभवाचं प्रतीक थ्री स्टार सुविधा असलेलं हॉटेल चंद्रदीप रिजन्सी जगताप परिवाराच्या कुशल व्यवस्थापनात खऱ्या अर्थानं हॉटेलिंगचा आनंद घ्या. निसर्गरम्य वातावरण, थ्री स्टार असल्यानं दर्जेदार सुविधा, नम्र पण तितकीच तत्पर सेवा, सर्वोत्कृष्ट फूड क्वालिटी, व्हेज नॉनव्हेजसाठी स्वतंत्र किचन, अविस्मरणीय जेवणाचा आनंद घ्या. वातानुकूलित, मन प्रसन्न करणारे रूम्स, स्वतंत्र फॅमिली रेस्टॉरंट, कुटुंबासह वाढदिवस साजरा करा. मंद प्रकाश, संगीत श्रवण करीत मित्रांसह गेट टुगेदर करा. निळ्याशार पाण्याचा स्विमिंग टँक, पोहण्याचा मनमुराद आनंद घ्या. पूल साइड रेस्टोबार आणि टुमदार हॅट्स, प्रशस्त कॉन्फरन्स हॉल, बिझनेस मीटिंगसाठी उपयुक्त सर्व सोयींनी युक्त बॅक्यूट हॉल मध्ये पार्टीचा आणि वाढदिवसाचा आनंद घ्या. निसर्गरम्य मॅरेज लॉनवर होऊ द्या दिमागदार विवाह. केवळ भेट देण्यासाठी एकदा याच थ्री स्टार हॉटेल चंद्रदीप रिजन्सी, चितोड चौफुली जवळ, सुरत बायपास हायवे, धुळे. संपर्क दिनेश जगताप 70594 99997 आणि 70595 99997. नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. घरपट्टी थकबाकी विषयी महालोक अदालतीचे करण्यात आले आयोजन. नगाव येथे रामोत्सव 2020 चे करण्यात आले उत्साहात आयोजन. धुळे शहरातील होली चाइल्ड इंग्लिश स्कूल येथे आयोजित करण्यात आले माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन. संत शिरोमणी गुरु रविदास यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे करण्यात आले आयोजन. धुळे महानगरपालिकेच्या वतीने जिल्हा व सेवा प्राधिकरण न्यायालयात महालोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. या महालोक अदालतीमध्ये धुळेकर नागरिकांच्या घरपट्टी व नळपट्टी संदर्भातील प्रकरणांची सुनावणी होऊन सदर प्रकरणे निकालात काढण्यात आली. यावेळी मुख्य न्यायाधीश मंगला धोटे, जिल्हा व सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश डी यू डोंगरे, महानगरपालिकेचे आयुक्त अजित शेख, उपायुक्त गणेश गिरी, सहाय्यक आयुक्त शांताराम गोसावी यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर महालोक अदालतीमध्ये आपली प्रकरणे निकालात काढण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. जिल्हा न्यायालयाच्या वतीने आज 8 फेब्रुवारी रोजी महालोक न्यायालयाचं आयोजन केलेलं आहे. महापालिकेचे कर वसुलीची प्रकरणं, बँकांची वसुलीची प्रकरणं, ग्रामपंचायत कर वसुली, इन्शुरन्स आणि इतर तडजोड पात्र प्रकरणं लोक न्यायालयामध्ये ठेवलेली आहेत. माझं सर्व लोकांना आव्हान आहे, नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी या लोक न्यायालयाचा पुरेपूर संधी घ्यावी, तडजोड पात्र प्रकरणांमध्ये तडजोड करावी व त्यांचा वेळ वाचवावा. तसेच महापालिकेचे जे काही आपले कर देयक असतील त्या निमित्ताने शास्ती माफ झालेली असल्याने जास्तीत जास्त कराचा भरणा करून या लोक न्यायालयाचा फायदा घ्यावा ही विनंती. सर, एकूण किती केसेस? एकूण आपण साधारण 8000 महापालिकेचे खटले आहेत. बाकीचे ग्रामपंचायतींचे 5000 आहेत. पूर्ण जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतींचे खटले आपण ठेवलेले आहेत आणि इतर तडजोड पात्र खटले आपण ठेवलेले आहेत. धुळे तालुक्यातील नगाव येथील नगाव एज्युकेशन सोसायटीच्या गंगामाई महाविद्यालयात रामोत्सव 2020 संपन्न झाला. यावेळी स्वर्गीय अण्णासाहेब दत्तात्रय वामन पाटील यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. अण्णासाहेबांनी धुळे तालुक्यातील जनतेसाठी निधी आणून लोकांच्या हिताची कामे करून आपला ठसा उमटवला. शेतकऱ्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांना तांत्रिक शिक्षण मिळावे याकरिता नगाव एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. माननीय अण्णासाहेबांच्या
यांच्या निधनानंतर देखील त्यांचे कार्य सुरूच आहे. श्री बाळासाहेब भदाणे आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौद ज्ञानज्योती भदाणे अविरतपणे अण्णासाहेबांचा वारसा पुढे चालवित आहेत. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही रामोत्सव 2020 हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रथम नागरिक ज्ञानज्योती बंधू आणि भगिनींना मोठ्या संख्येने माझ्या आया भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या सर्व महिलांचं मी मनापासून स्वागत करतो. खऱ्या अर्थाने आपल्याला ज्या कार्यक्रमाची ओढ लागलेली आहे त्या कार्यक्रमाच्या साठी सगळ्यांनी आपले लहान लहान मुलं आहेत, लहान लहान विद्यार्थी आहेत आणि आपल्या सुप्त गुणांचा वाव देण्याच्यासाठी आपण रामोत्सव ज्या मुलांना 26 जानेवारीला 15 ऑगस्टला कार्यक्रम करता येत नाही, नगावमध्ये अनेक विद्यार्थी आहेत त्यांना वेळ मिळत नाही, त्यांना तो ऊन पडतं आणि उन्हामध्ये कार्यक्रम करू शकत नाही, त्याच्यासाठी हा या ठिकाणी आपण कार्यक्रम घेतो. आणि या ठिकाणी सगळ्या संस्थेच्या वतीने कैलासवासी अण्णासाहेब यांनी आपल्यासाठी जे घालून दिलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे, या संस्थेमध्ये ज्या ज्यांनी ॲक्टिव्हिटीज होतात अण्णासाहेबांचा आशीर्वाद त्याच्यामध्ये राहतो आणि नगाव गावकऱ्यांचा नगाव पंचकोशीचा त्याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे असं मी मानतो. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. लवकरात लवकर सगळे कार्यक्रम आपण सुरू करावे आणि कुठलाही कार्यक्रम मिस होऊ नये. सगळ्या कार्यक्रमाला या सगळ्या कार्यक्रमाला आपण सगळ्या पक्षकांनी दाद द्यावी अशा प्रकारची विनंती करतो. देवता जी माझी देवता जी